हाय काय हाय तू ओळखतोस का मला हो व्हाट नाही म्हणजे आपली अशी ओळख नाहीये तो ओळखतो तुला कोण तो अगं हा Excuse me. हाँ. कौन तो? हाँ. हाँ हाँ कैंटीन वाला. हाँ ओळखतो तुला. हाँ. तू बरा आहेस ना? नाही. ते दिसतच आहे. काय? की तू बरा नाही आहेस ते. एनीवे, मला का हाक मारलीस? अगं तुला हाक अशासाठी मारली की हा कैंटीन वाला ना हा ओळखतो तुला. म्हणजे तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही अख्ख्या कॉलेजमध्ये एवढे फेमस आहात आपल्या कॉलेजचा माळी कॉलेजचा पिऊन बाहेरचा चहा टपरीवाला सगळेच ओळखतात ना आपल्याला आपल्याला म्हणजे तुम्हाला वैदेही मॅडम काय फालतूपणा चाललंय हा तुला काय वाटतं ही मला अशी हाक मारून अशी मूर्खासारखी बडबड करून मी इम्प्रेस होईन तुम्ही मुला मुलींना समजता काय रे एक मिनिट तू थांब इथून गेलास ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव हॅलो सोड ना त्या बिचाऱ्याला आता तू दिसतेसच एवढी सुंदर की सगळ्यांना तुझ्याशी बोलावं असं वाटत प्लीज नको रागू त्या बिचाऱ्याला एक मिनिट तुला काय माहिती मी काय करते हा कुठे आहेस तू हॅलो हॅलो हा कोणता नंबर आहे कॅन्टीनचा आहे दादा एक 10 सेकंद पूर्वी इथून कोणी फोन केला होता एक मुलगा होता कुठे येतो तिकडे गेला दादा एक 10 सेकंद पूर्वी इथून कोणी फोन केला होता एक मुलगा होता कुठे येतो तिकडे गेला थँक्यू असा जाऊन वहिनींना बोल हा डायलॉग ऐकून एक हिंस्त्र नरभक्षक वाघिणी तुझ्या प्रेमात पडेल ती तर आपली वहिनी आहे मग उद्या गड सर करणार मानस कुमार अमित मला भीती वाटते यार मानस मला भीती वाटते यार हा डायलॉग तू नाही बोललास तरी चालेल कारण वहिनींबद्दल बोलताना तो मी अध्यारूतच धरतो हे बघ तसं नाही आहे हे बघ अमित मी तिचा नकार नाही ऐकू शकत आणि याचीच तुला भीती वाटते पाठ आहे मला टेन्शन नको दादा ह्या पुढे जर ह्या टेबलवर ह्यानी ऑर्डर केलेली कॉफी आली ना तर त्याचे पैसे मी भरणार नाही आणि मी ह्यालाही भरू देणार नाही एका माणसाला कॉफी पाजून वेडा केला तशी केस ठोकेन तुमच्यावर अहो काय काय लावलंय ऑर्डर करतो तुम्ही आणून देताय अरे गपरे त्याने काय बोलतोय दादा सॉरी हा तुम्ही जा हा वेडा काय बोललं का रा नाही नाही ऐक ना अमित तुला काय वाटत काय होईल उद्या काय म्हणजे म्हणजे मी असं वैदेहीच्या समोर जाईल तिचा हात हातात घेईन तिला सांगेन वैदेही अगं मीच आहे तो तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा तू दिसलीस ना की मला कविता सुचते तू नाही दिसलीस तरी मला कविताच सुचते तू माझी कविता आहेस माझी प्रतिभा आहेस वैदेही माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम सांग ना तुझंही माझ्यावर खूप खूप
ए मानस थांब जरा, लय डेंजर आहे राव. बरं झालं हात काढून घेतला. नाही, ज्या स्पीडमध्ये तू चाललायस ना त्या स्पीडमध्ये माझ्या हाताची काय, माझ्या गालाची पण पप्पी घेतली असते. बस बस, अरे कुठे तुझे हे खरखरीत घाणेरडे हात, तर आणि कुठे तिचा मऊ मऊ, कुठे तुझे दाढीने खुरटलेले गाल, आणि कुठे तिचे गुलजार गुलाबी गाल. काहीतरी कंपॅरिझन आहे का? बरं बाबा, मी माझे शब्द मागे घेतो. पण हे उद्या जायचंय वहिनींना भेटायला, आणि ह्या सहा कॉफींचा कॉन्फिडन्स उद्यापर्यंत ढूस नको होऊन देऊस. नाही नाही, उद्या कॉलेजला जातो आणि भेटतोच मी तिला. ये बात. आणि मानस, तुझी एंट्री ना तुझ्या कवितांसारखीच झाली पाहिजे, एकदम दमदार. आहात का रे घरी? अगं बाई आहात का? वा, काय मस्त घमघमाट सुटलाय कॉफीचा, जायफळ घातलंय वाटत. ए जा जा जा, मला पण घेऊन ये, अगदी कब्बर आणजा पटकन. अरे वा, पाहुणे आलेत का? तरीच तरीच जायफळ घालून कॉफी केलीये. काय हो, तुम्हाला जायफळ घातलेली कॉफी आवडते का हो? हो, मला सुद्धा खूप आवडते, पण माझ्या मुलीच्या नशिबातच नाही. हल्ली कॉफी काय महाग झाली हो. साहेब आहेत माझे ऑफिस मधले. नमस्कार. माझी बहीण नंदिनी शेजारीच राहते. अरे वा, शेजारी म्हणजे तसं नावालाच हो. तस हे घरही आमच आहे, म्हणजे आमा भावा बहिणीच प्रेम अगदी दृष्ट लागण्यासारखं आहे. हे बिचारे दोघेच असतात, मग आमचाच आधार होतो खूप त्यांना. काहीही लागलं तरी नंदिनी अशी हाक मारली की मी हजर. नंदिनी अशी हाक मारली की मी हजर. नंदिनी कॉफी. थँक्यू. वा, मस्त गरमागरम कॉफी आहे, लगेच घेतली पाहिजे. अर्चना, साखर खूप महाग झाली का ग हल्ली? कॉफी तर अगदीच हातची राखून घातलीयेस. सरांना स्ट्रॉंग कॉफी लागते साखरेशिवाय. अगं बाई, म्हणजे डायबिटीज आहे का? नाही नाही. मग अच्छा अच्छा, काटकसर. काटकसर म्हणून साखर घेत नाही ना तुम्ही? उत्तम. मी सुद्धा भयंकर काटकसर करते. काय ना, हल्ली महागाई कोण झाली हो. आणि जगायचं म्हणजे पोटाला जरा चिमटा काढला तर काय हरकत आहे म्हणते मी. काटकसर जिंदाबाद. चला अनिल, अर्चना, मी निघतो आता. छान वाटलं कॉफी पिऊन. चल येतो. सर मी येतो खाली सोडा. अरे नाही नाही, नको नको, तू कशाला, बस ना. अरे थांब रे, मी जाईन ना, बस येतो बाळा. काय तुला काही अक्कल आहे का? नाही काही. काय बोलते साहेबांसमोर? हो ना, आहेच मी तशी फाटक्या तोंडाची अक्कल नसलेली. मला काही व्यवहार ज्ञान नाहीच आहे. मला तर सहज कोणी फसवू शकत. म्हणून तर आता गोपटे वकिलांना घेऊन येणार आहे मी येत्या रविवारी. तेच सांगायला आले होते मी घरी. आणि हो, येत्या रविवारी कुठे जाऊ नका, नाही ते जाल कुठेतरी पार्टीला, नाही ते शॉपिंगला, दोघे राजा राणी. तू नको काळजी करूस, येईल तसं. वैदू काळजी मी नाही, तू करतेस. बरं मला सांग, तो जर तुझ्या समोर कधीच आला नाही तर काय करशील? येईल तू. त्याला मला भेटावंच लागेल. आणि ते कसं काय? एक प्लॅन आहे.